बाजीराव मस्तानी या जोडीबद्दल मी आज लोकांना प्रश्न विचारणार आहे. अच्छा अच्छा, बाजीराव मस्तानी. बाजीराव पेशवे होते आणि मस्तानी कोण होती त्यांची? मस्तानी त्यांची आता पत्नी तर म्हणू शकत नाही. का बरं? काही जणांचं म्हणणं आहे की रितसर लग्न झालं होतं असं आमच्या इतिहासात. आणि पहिली बायको कोण मग? एक तुम्ही मला सांगू शकाल बाजीरावांची पहिली बायको, पहिल्या बाजीरावाची पहिली बायको कोण? नाही तुम्ही प्रयत्न करणार पहिल्या बाजीरावाची पहिली बायको? मस्तानी का आठवते? लोकांना मस्तानीच का आठवते? का आठवू नये? ती शूर वीरांगना होती. तुम्हाला माहिती सांगितलं म्हणजे बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजाची ती मुलगी. जेव्हा बाजीरावाने लढाई जिंकली तेव्हा ती त्याला भेट म्हणून दिली गेली. रितसर लग्न लावलं असंही काही जण म्हणतात. त्यानंतर ती पुण्यात येऊन हिंदुत्व तिने, कारण प्रणामी पंथाची होती ती. प्रणामी पंथ हिंदू मुसलमान हा पंथ मानत नाही. ती हिंदूंप्रमाणे हिरव्या बांगड्या कुंकू घेऊन आयुष्यभर राहिली. जे ती बाजीरावांबरोबर ती लढाईला सुद्धा गेली होती. तिला तलवारबाजी उत्तम यायची, घोडेस्वारी उत्तम यायची. जेव्हा पेशवे गेले, मी सांगते ऐका माझा ऐका, जेव्हा पेशवे गेले त्याच्यानंतर तिने आयुष्यभर, जर कुणी म्हणतात ना, एकनिष्ठेने तिने बाजीरावांची सोबत केली आणि त्याच्यानंतर तिचा मृत्यू झाला. म्हणजे बाजीराव गेले आणि काही दिवसातच तिने आपला प्राण सोडला. अशी ती मोठी वीरांगना होती. तिच्याबद्दल फार गैरसमज लोकांमध्ये आहेत. खरं तर प्रमोशन चालू असेल मुळेच नाही, उलट त्याच्यामुळे जे वाद निर्माण झाले त्याची काही संबंध नाही. पण पिंगा हे गाणं असू दे किंवा काशीबाई मस्तानी एकत्र नाचले का, काशीबाईला पायाला व्यंग होतं. ती एका पायाने तिला काशीबाई ही पत्नी होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय म्हणजे आता तुम्ही बऱ्यापैकी इतिहास जाणता किंवा इतिहासाचा अभ्यास करून आला आम्हाला पण काय परत हवीत जायला लागेल. मला गरज वाटली अभ्यास करायची. तुम्हाला काय नाही वाटली अजून? प्रोफेशन आहे तुमचं? प्रोफेशन आहे म्हणजे असं काही नाही. असं नाही म्हणत मी, प्रोफेशन म्हणजे तुम्हाला तर ही एक मुलाखत चालू येत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, तुमच्या घरात लहान मुलं असतील त्या सगळ्यांना हा इतिहास सांगा, कारण त्यांची पण पिढी पुढे मोठी झाल्यानंतर त्यांना आपल्या कसा कळणार? ते पण मला अशीच उत्तर देतील मग नंतर की आम्ही काही वाचलं नाही, आम्हाला काही माहिती नाही. आपणच आपल्या मुलांना आपण नाही बोलल्याबद्दल पण विचार. पुढच्या पिढीला काय सांगणार आहे? बाब मस्तानी बद्दल एकच आठवण सांगितली जाते की तिच्या गळ्यातनं पानाचा रस सुटला. पण तिच्या बाबतीत किती गैरसमज आहेत हे आताच आपल्याला कळलं. खर तर हे गैरसमज फक्त संशोधनाने, वाचनाने किंवा त्यांच्याबद्दल जाणून घेण्याने दूर होण्यासाठी. मॅडम तुम्ही इतिहास वाचला किंवा मी इतिहास वाचला, मी नंतर मी लिहितो, मी लेखक बनतो, मी काय त्यामध्ये चटणी मीठ टाकून आणखीन तो इतिहास बदलला जातो. असा हा इतिहास एकमेकाकडून थोडं थोडं बदलत जातो. बरं माझा एक प्रश्न तुम्हाला आहे, बाजीरावाने किती लढाया जिंकल्या? एकही लढाई हरला नाही तो आयुष्यात. 40व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. 40व्या वर्षी तो गादीवर बसला. 20 वर्षाच्या त्याच्या करिअर मध्ये त्याने एकही लढाई हरली नाही. मोजक्या सेनापतींपैकी लढवय्या आणि अजिंक्य असा सेनापती म्हणजे पहिला बाजीराव, म्हणजे विसाजी. चला, खूप खूप धन्यवाद, पण चांगला प्रयत्न केला. Thank you.